ज्या एक स्वप्न पाहिलं होतं अनेक शेतकऱ्यांनी 52 वर्षांपासून, आज ते पूर्ण होताना दिसतंय. आज संगमनेर तालुक्यात पाणी आलं, पुढे ते तळेगावपर्यंत जाणार आहे. आज काय भावना आहेत? निळवंड्याचं पाणी हे स्वप्न पिढ्यानपिढ्यांचं आहे. 1930 भंडारदाराचं झालं आणि ते पाणी साठवलं गेलं, आणि त्याचवेळी दुष्काळी भागासाठी आणखी एक धरण होऊ शकतं भंडारदारानंतर, आणि म्हणून त्यावेळेसच ते नियोजन सुरू झालं होतं. आणि त्यानंतर सातत्यानं ही दुष्काळी भागासाठी मागणी होती. खूप संघर्ष यामध्ये झालेले, खूप मोर्चे, धरणे, अनेक परिषदा या झालेल्या होत्या. आणि ही हे पिढ्यानपिढ्या चाललेला संघर्षचं जे त्या लोकांनी स्वप्न पाहिलं होतं, त्या शेतकऱ्यांनी, त्या कार्यकर्त्यांनी, त्या नेत्यांनी, ते आजचं पाणी, आज संगमनेर तालुक्यामध्ये पाणी आलेलं आहे. अकोला तालुका, संगमनेर तालुका असं करत ते सगळ्या उत्तरनगर जिल्ह्यातल्या प्रमुख भागामध्ये ते जात आहे, दुष्काळी भागामध्ये जातं. जिथं टँकरनं पाणी दिलं जातं तिथे ते जातं आहे. खरं म्हणजे यामध्ये खूप मोठं योगदान अनेकांचं आहे. आमच्या शेवटच्या कामगारापर्यंत, जे सन्माननीय मुख्यमंत्री झाले असतील तर फार शेवटचा जो कामगार काम करतो त्याचं आहे. जे मंडळी पाण्यामध्ये गेले असे प्रकल्पग्रस्त आहे, त्यांचं पुनर्वसन आम्ही केलं, चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. पण ह्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान यामध्ये राहिलेलं आहे, आणि पुढं पिढ्यानपिढ्याचं जीवन फुलवण्याची ताकद या निळवंडे धरणामध्ये आहे. आणि म्हणून अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आज संगमनेर तालुक्यात हे पाणी येत आहे, दुष्काळी तालुका आहे. आमच्या निळवंड्यामध्ये 82 गावांकरता हे पाणी मिळणार आहे, आणि म्हणून याचं महत्त्व अनन्य साधारण आहे. आज उशीर झालाय, रात्री पाणी उशीर आले, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी जलपूजन करायला आले, काय भावना आहे? खरं आहे की पहिल्यापासूनच जे काही माझं प्रतिनिधित्व सुरू झालं 1985 त्यामध्ये सुद्धा निळवंड हा विषय होताच. 92 निळवंड्याचं काम सुरू झालं, आणि त्यानंतर ते सातत्यानं मध्ये अडचणी आल्या, कठीण काळ आला, अनेक आंदोलनं आले, परंतु आम्ही सातत्यानं आग्रही राहिलो, निळवंड झालं पाहिजे आणि पाटासह झालं पाहिजे हा आग्रह कायम ठेवला. आणि त्यामुळे या दुष्काळी भागाकरता एक नवजीवन मिळणार आहे याचा आनंद साहजिकपणे मला आहे. आणि म्हणून हा क्षण हा ऐतिहासिक क्षण आहे संगमनेर तालुक्याकरता, कारण संगमनेर तालुक्यात पाण्यानं पदार्पण केलेलं आहे. म्हणून आमच्याकरता तर खूप ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण हा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले होते, त्यांनी भाषणात सांगितलं पालकमंत्र्यांच्या सर्वांनी की जे वाद झाले ते आता वाहत्या पाण्यात सोडून द्या आणि नवीन पर्वाला सुरुवात करा, या वक्तव्याकडे कसं पाहता? ठीक आहे, आम्हाला पाणी मिळालं याचा आनंद आहे. स्त्रियाची लढाई तर आम्ही कधी लढलो नाही, प्रयत्न आम्ही करत गेलो आणि त्याच्यातून हे यश मिळालं हेही नाकारता येणार नाही. श्रेय घेण्याचा प्रयत्न तर अनेक करतायत, आता कोणाच्या तोंडाला हात लावता येत नाही अशी सुद्धा काही माणसं आहेत, पण जनता सर्व ओळखते, त्यामुळे श्रेयाची लढाई करत आम्ही बसणार नाही ही वस्तुस्थिती आहे. साहेब, सर्वसामान्य शेतकऱ्यांना असं वाटतं की भगीरथांनी गंगा आणली, नाही ठीक आहे, याच्यामध्ये मला एकट्याला भगीरथ म्हणणं काही योग्य होणार नाही, अनेकांचं योगदान त्यामध्ये आहेच आहे. आणि त्यांच्या सहभागामुळं, त्यांच्या त्यागामुळं, त्यांच्या प्रयत्नामुळं, कष्टामुळं, सर्वांच्या एकत्रित वतीनं हे यश आम्हाला मिळालेलं आहे. खरं म्हणजे खूप मोठं परिवर्तन त्या विभागाचं होत असं, जिथं दुष्काळी भागात पाणी जातं मोठं परिवर्तन होत असतं, आणि तेच अपेक्षित आम्हाला आहे. चांगलं जीवन अपेक्षित आहे शेतकऱ्याकरता, नागरिकांकरता, अर्थव्यवस्था बदलून टाकण्याची ताकद त्यामध्ये असते. माझ्या ते खूप एक ऐतिहासिक क्षणाकरता इथे आपण उपस्थित आहोत. डाव्या कालव्याचं टेलचं काही काम शिल्लक आहे, उजव्या कालव्याचं काम अजून शिल्लक आहे, सरकारकडून आता काय अपेक्षा आहे? नाही खरं जे उजव्या कॅनलचं काम, हे काम तर यापूर्वी 6 महिन्यापूर्वीच पूर्ण जवळपास झालं होतं, परंतु सांगितलं गेलं माननीय पंतप्रधान येणार म्हटल्यामुळं आम्ही काही बोललो नाही. परंतु आता उन्हाळा म्हणजे मे महिना संपत आला आहे, पुढं पावसाळा येतोय, पाणी मात्र मोठ्या प्रमाणात शिल्लक सुदैवानं आहे, तर त्याचा वापर झाला पाहिजे या आग्रह आम्ही ठेवला. उजव्या कॅनलला सुद्धा खरं एक पाणी देता येणं शक्य होतं, थोडीशी घाई करणं आवश्यक होतं, काळजी घेणं आवश्यक होतं, परंतु ठीक आहे आता जे होईल ते. परंतु तिकडं उजव्या कॅनलला सुद्धा लवकरात लवकर पाणी दिलं जावं हा आग्रह माझा राहणार आहे.